सणसवाडीच्या विद्यमान सरपंच सुवर्णा दरेकर यांचा घर ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच हा प्रवास इतरांपेक्षा वेगळा आहे. गावात 2021 साली ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि त्याचवेळी सुवर्णा दरेकर अंथरुणाला खिळल्या. गंभीर आजारपणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. अशात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फॉर्म भरण्यापासून ते प्रचारसभा मतदानापर्यंत सुवर्णा दरेकर रुग्णालयातच होत्या. एवढंच काय तर स्वतःच्या विजयी सभेतही त्यांना सहभागी होता आलं नाही. कुटुंबामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, मात्र सुवर्णा दरेकर यांचे पती रामदास दरेकर यांना समाजकार्याची प्रचंड आवड. कोणतेही पद सत्ता नसतानाही अनेक ग्रामस्थ रामदास दरेकर यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन यायचे. गावकऱ्यांच्या समस्या या आपल्याच आहेत असं समजून त्या सोडवण्यासाठी रामदास दरेकर शक्य ते सर्व प्रयत्न करायचे आणि आजही करतात. त्यांच्या याच समाज उपयोगी कामांची पोचपावती गावकऱ्यांनी त्यांच्या पत्नी सुवर्णा दरेकर यांना ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिली आहे. पती रामदास दरेकर यांचे मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीतील सहकाऱ्यांचे पाठबळ या जोरावर विद्यमान सरपंच सुवर्णा दरेकर यांनी गावच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. गावातील रस्त्यांची झालेली दुरावस्था व त्यातून दळणवळणाची होणारी गैरसोय या मूलभूत प्रश्नावर सरपंच सुवर्णा दरेकर यांच्या नेतृत्वात मात करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास होत असताना गावातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते अशा जवळपास सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. काँक्रीटीकरणासोबतच बंदिस्त गटारांची कामं देखील मार्गी लावण्यात आली असून यातून गावात सर्वत्र स्वच्छता नांदत आहे. सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे गावच्या भल्यासाठी, गावच्या विकासासाठी सदैव तत्पर असतात. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी आणि भविष्यातील गरजांचा विचार करून गावासाठी जलजीवन योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. जलजीवन योजनेतून गाव व गावच्या हद्दीतील वाड्या वस्त्यांवर घरोघरी नळाद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे आरोग्यविषयक समस्याही पूर्णपणे सुटणार आहेत. ग्रामपंचायतीत सत्तेत आल्यापासून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुवर्णा दरेकर व त्यांचे सहकारी करतायत. नरेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण, गावातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण, स्मशानभूमी दशक्रिया घाट परिसराचे सुशोभीकरण, तसेच ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून पेवर ब्लॉक बसवण्याचं काम देखील हाती घेण्यात येणार आहे. सुशोभीकरणाची कामं हातात घेऊन गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सरपंच सुवर्णा दरेकर व ग्रामपंचायतीतील त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखवलंय. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी सौ सुवर्णा रामदास दरेकर, विद्यमान सरपंच सणसवाडी. सणसवाडी ग्रामपंचायतीची 2021 निवडणूक झाली असताना त्यामध्ये मला ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी माझ्यासोबत असणारे माजी उपसरपंच ॲडव्होकेट विजयराज दरेकर तसेच उपसरपंच सागरभाई दरेकर हे दोघंही आम्ही एक त्यासाठी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलो. त्यामध्ये माझा पतींचा असणारा मला एक मोठा पाठिंबा होता. त्याचप्रमाणे सर्व महिला वर्गांचे, सर्व ग्रामस्थांचे, सर्व प्रमुख पॅनलांचे, माझ्या सर्व कुटुंबाचे मलासाठी मोठं सहकार्य होतं. परंतु हे सर्व करत असताना मला काही आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या. त्या समस्या निर्माण होत असताना मी ज्या टायमाला माझी उमेदवारी म्हणून जाहीर करण्यात आली मी त्या ठिकाणी एक अर्ज भरण्यासाठी सुद्धा जाऊ शकले नाही, कारण मेडिकल इश्यू खूप मोठा होता. आणि त्याच्यामुळे मग त्यासाठी मग माझे पती असणारे ग्रामस्थ पॅनल प्रमुख आणि माझ्याबरोबर असणारे दोन्ही सहकारी यांनी जाऊन तो अर्ज त्यासाठी भरला. त्यानंतर इलेक्शनची सुरुवात झाल्या असताना मी जाऊ शकले नाही. कोणत्याही प्रचारामध्ये नसताना मला लोकांनी फक्त फोटोमाच्या माध्यमातून किंवा माझ्या पतीच्या नावाने मला ओळखलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून मला एक निवडणुकीला सामोरे जा गेले. आणि मी त्या काळामध्ये एक ज्यावेळेस घरातील महिला आजारी असते त्यावेळेस जो कुटुंबाला जो मोठं दुःख असतं किंवा जे एक नाही का इशू प्रॉब्लेममधून खूप मोठा इशू होता, कारण एक घरातील महिला हॉस्पिटल उद्या घरातल्या कुटुंबाला ते वातावरण खूप अडचणीचं. पतींना मी हॉस्पिटल असताना ह्या ठिकाणी प्रचारामध्ये फिरताना एक मानसिक ताण जो तो दिसून येत होता
पण त्याच्यावर सर्वांनी सहकार्य केलं. माझ्या ग्रामस्थांनी, पॅनल प्रमुखांनी, ज्यावेळेस मी निवडून आले त्यामध्ये जो विजय साजरा करणार आहे त्या दिवशी मी नसताना त्यासाठी म्हणजे ज्या सर्व ग्रामस्थांनी जे मला समजून घेतलं, जे माझं प्रेम केलं त्याबद्दल आणि त्याच्या माध्यमातून मी आज ग्रामपंचायत सदस्य झाले. सर ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर सरपंच होण्यासाठी आमच्या गावचे सर्व पॅनल प्रमुख असू द्या, सणसवाडे गावचे उपसरपंच, त्याचप्रमाणे माझे ग्रामपंचायत सदस्य, सर्व सहकारी, त्यांनी सर्वांच्या मदतीने मी आणि माझे सहकुटुंब, ग्रामस्थ आणि माझे पती यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी सरपंच या ठिकाणी झाले. औद्योगिक क्षेत्राचा झालेला विकास आणि त्यातून वाढलेली लोकसंख्या यांमुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागलेली. ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी घरोघरी नळाद्वारे वितरित करणं कर्तव्य मानून सरपंच सुवर्ण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नव्या पाणी योजनेसाठी प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांना जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून यश आलं. येणाऱ्या कित्येक वर्षांचा पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. सणसवाडीमध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि जलजीवन योजनेच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये शुद्ध फिल्टर पाणी आणण्याची सोय ही आम्ही 14,42,00,000 या माध्यमातून केलेली आहे. कारण ह्याच्या आधी आम्हाला जे पाणी येत होतं ते अशुद्ध पाणी होतं आणि त्यामुळे ग्रामस्थांना खूप आजारांना सामोरे जावे लागत होते आणि त्याच्यामुळं आज जलजीवन योजनेतून आम्ही प्रत्येक घरोघरी एक फिल्टर पाण्याचे नळ कनेक्शन आम्ही आज सणसवाडी ग्रामपंचायत देणार आहोत. यातून आरोग्याच्या समस्या ह्या कमी होत जातील. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं, त्यांचं आरोग्यही उत्तम राहावं यासाठी सरपंच सुवर्णा दरेकर आणि त्यांचे ग्रामपंचायतीतील सहकारी कायमच प्रयत्नशील असतात. यातूनच शाळांचं बांधकाम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलंय. सणसवाडीमध्ये एकूण 3 शाळा आहेत आणि त्या 3 शाळांमध्ये भरपूर विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत. ते शिकत असताना मुलांना पाण्याची सोय असू द्या त्यासाठी आता नवीनच निकासित झालेलं ई लर्निंगचं आज सणसवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारचे ई लर्निंगसाठी टेलिव्हिजन देण्यात आलेले आहे. फिल्टर पाण्याची सोय करण्यात आले, स्वच्छतागृह हे सणसवाडी ग्रामपंचायतीमध्ये देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे अनेक साहित्य जे विज्ञानासाठी लागतात, कम्प्युटर लॅब ही सणसवाडी ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलेली आहे. आजच्या अन्न पुरवठ्यासाठी जे अन्न दिलं जातं ते शिजवण्यासाठी जागाही सणसवाडी ग्रामपंचायती त्यांना देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शिक्षण आणि आरोग्य या दोन्हीची काळजी घेताना आम्ही सणसवाडी ग्रामपंचायतीने दोन्ही सुखसुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे शाळेमध्ये असणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये सणसवाडी ग्रामपंचायत कायमच सहकार्य शाळेला करत असते. सणसवाडी गावामध्ये रस्त्याच्या म्हणजे एक झाडे लावा, कारण आजच्या काळामध्ये झाडे हा खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे. आणि त्याच माध्यमातून आज नरेश्वर या ठिकाणी 5,000 झाडे लावण्यात आले. विविध झाडे, फळांची, फुलांची, नारळाची झाडे लावण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून ग्रामस्थांना झाडांचा जो उपयोग आहे तोही होत आहे आणि त्याचप्रमाणे गावाचे सुशुभीकरणही होत आहे आणि झाडांचा उपयोगही मोठ्या प्रमाणात होत आहे. गावातील सुशुभीकरण करत असताना स्मशानभूमीमध्ये तसेच मुक्तिधाम घाट या ठिकाणी झाडे लावून सुशुभीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी बसण्यासाठीही त्या झाडांवर बसण्यासाठी विविध सोयी करण्यात आलेल्या आहे. पाण्याची सोय वगैरे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक महिला असल्याने आणि आरोग्यविषयक समस्येतून स्वतः गेल्याने सुवर्णा दरेकर यांचे महिलांच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष असते. यातूनच महिलांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणं, महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करणं, त्यांना औषधं उपलब्ध करून देणं ही कामं सरपंच सुवर्णा दरेकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करतात. सरपंचपदी महिला असल्याने गावातील इतर महिलाही त्यांच्या समस्या सुवर्णा दरेकर यांच्याकडे मोकळेपणाने मांडतात. आरोग्यासाठी कोरोनाच्या काळामध्ये आज लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांसाठी पूर्ण बॉडी चेकअप शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्याप्रमाणे डोळे चेकअपची शिबिर ग्रामपंचायतच्या वतीने ठेवण्यात आलेली होती आणि असणाऱ्या अनेक अडचणीच्या काळातही नाही का महिलांना ज्या अडचणी येतात किंवा ज्या नाही का मासिक पाळीच्या अडचण त्यासाठीही सणसवाडी ग्रामपंचायतीने शिबिराच्या माध्यमातून त्याचीही सोय करण्यात आली. त्याच्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी असू दे त्यांच्यासाठीही शिबिराच्या माध्यमातून मुलींना मार्गदर्शनही करण्यात आलेली आहे. विकासाची ही गौडदौड येणाऱ्या काळातही अशीच सुरू ठेवण्याचा सुवर्णा दरेकर यांचा मानस आहे.
ग्रामपंचायतमध्ये कार्य करत असताना जरी किती विकासाची कामं केली तरी काही विकासाची कामं ही उर्वरित आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये सणसवाडीमध्ये आरोग्य केंद्रची गरज आहे आणि आरोग्य केंद्र उभारण्याचे कार्यही सणसवाडी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणार आहे. रस्त्याच्या साईडला जी स्ट्रीट लाईटची आवश्यकता आहे रात्रीच्या वेळी येण्या जाण्यासाठी जे ग्रामस्थांना अडचण होते त्यासाठी स्ट्रीट लाईटची सोयही सणसवाडी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न आहे घनकचऱ्याचा, कारण तो एक मोठा प्रश्न सणसवाडी ग्रामपंचायतीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आम्ही सणसवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तब्बा हारगुडे त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य सर्व सहकारी आम्ही ज्याप्रमाणे गावाचे विकास कामं करत आहोत त्याचप्रमाणे यापुढे सर्व एकत्रित होऊन गावाचे विकास कामं करून गावातील अधिकाधिक विकास कसा होईल आणि गावाच्या समस्या अधिकाधिक सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व एकत्रित मिळून करणार आहोत. धन्यवाद.